एक नंबर पता मजा आली आणि क्राऊड बघून तर आम्ही येणार झालो आणि दरवर्षी आम्ही आता फायनल ना आम्हाला पण आवडेल आपला लवली म्युझिकल ग्रुप आता बदलापूरच्या राजाचा भव्य दिवा असा आगमन सोहळा वाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपला सेटअप वेगळा असेल जरा. फोर क्लिप सेटअप आहे आपला आज. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कावटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग बनवण्यासाठी मी खूप एक्साइटेड होतो खूप दिवसापासून, म्हणजे 11 तारीख कधी येते आणि कधी आपण हा शो वाजवतोय. तर आज आहे 11 तारीख, 11 फेब्रुवारी. तर आज आहे मागी गणेश उत्सवचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा, म्हणजेच आपल्या बदलापूरच्या राजाचा आगमन सोहळा. तर आज आपण चाललोय बदलापूरच्या राजाचा आगमन सोहळा वाजवायला आणि गाजवायला. तर हा कॉल आपल्याला म्हणजे खूप पहिल्यापासूनच डन झाला, म्हणजे जेमतेम म्हणजे झाले, म्हणजे जाम महिने झाले त्याच्या आधीच बुक झालेला कॉल. तर हा कॉल वाजवायची आम्हाला खूप आतुरता लागलेली, कधी कॉल वाजवतोय. पहिल्यांदाच चाललोय तो कॉल वाजवायला आणि खूप मोठं मंडळ आहे आणि क्राऊड वगैरे खूप असतो, गर्दी वगैरे खूप असते. आपण तर सगळं ऐकलंय आणि असं व्हिडिओज वगैरे बघितल्यात खूप, आता तिकडे गेल्यावर समजेल. आणि आजचा तुम्हाला सेटअप पण काहीतरी वेगळा बघायला भेटेल. सेटअप वेगळा म्हणजे ॲक्च्युली ही जो आपला सेटअप असणार आहे तो 8 बेस असतील, 5 ड्रम असतील, 2 ताशे, 2 थापडोल, नाहीतर 3 ताशे, 3 थापडोल असं पण असू शकतं. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला सगळं दिसेलच. तर आता वाजले दुपारचे 2:05 आणि आम्ही आता निघतो जे 5 ते 10 मिनटात, आता नाहीतर 15 मिनटं लागतील निघायला लास्ट, कारण की थोडं आता ड्रम वगैरे एक्स्ट्रा टाकायचे टेम्पोत, ते करून आम्ही निघणार आहे. तर आज तुम्हाला सेटअप जरा वेगळं काय बघायला भेटेल तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतोच मी सेटअप तुम्हाला काय वेगळं बघायला भेटेल. आज हातगाड्या नसतील, आज ट्रॉली नसेल, तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवतो आज सेटअप आपला कसा असेल काय ते. आणि एकदम म्हणजे फुल गाजवायचा आपल्याला आजचा कॉल, खरंच गाजवायचा आहे. आणि आज 11 तारीख आहे आणि 10 तारखेला पण आपल्याला कॉल होता याच्या आधी, पण तुम्हाला ब्लॉग आधीच बघायला भेटला असं, पण काही कारणांनी आपले कॉल कॅन्सल झाले 2, त्यामुळे पण जे आहेत ते आपण एकदम वाजू आणि गाजू. चला आता आपण थोडं तयारी करायला घेऊ आता इकडनं निघायची. आणि सोबत राहा, हा ब्लॉग तुम्ही स्किप करू नका, लास्ट एंडपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तयारी करायला घेऊ आता निघायची. ड्रम आपल्या टेम्पोमध्ये कमी होते, म्हणजे आपल्या हळदी शोसाठीच होते, म्हणजे 6 ड्रम होते ना रे, 7 होते, आता 2 ड्रम एक्स्ट्रा घेतलेत आपण, म्हणजे 9 ड्रम आहे टोटल. बाबू आज काय गाजून टाकायचा ना. हे राजा छोटावाला ड्रम आहे ना, काढलेला आपण छोटावाला ड्रम नाही एक पण बोलतो, टेम्पोतून बाहेर काढलेला. हे थांब थांब घ्यायला लागेल. अरे बघ हा काय बाहेर कधी काढला, बॅग मध्ये आता कोणता होता, त्याच्या हाईट वर जाते. प्रॅक्टिस प्रॅक्टिस हे त्या दिवशी काय बोलव होता तू. आता जास्त कोणी ते आले नाही, बाकी सगळे ट्रेन नाही येणार आहे त्यामुळे इथे कोण येणार नाही.
आम्ही बघतो आता काकाची वाट बघतोय, काका कधी येतोय. हे छोटा ड्रम दे ना लवली. आता थोड्याच वेळात आता टेम्पो घेऊन रवाना होणार आहे आम्ही. इथे आम्ही काका इथ्याला असं झालंय कधी वाजवते तिकडे जाऊन. सोम पण आला असता, सगळे आले असते आपली पोरं. पण इकडे आपला दुसरा कॉल पण येणार आहे. आपण धाटाके लावले असते हळद येणार आहे. ए हळद दे ना. हा मयूर गुनिवले, आठ ड्रम गुनिवले, चार थाप दोन, चार ताशा. हा ऐका सेटअप कधी. आज आज म्हणजे सेकंड ऑर्डर नसते तर. हा दोन ऑर्डर नसले असता ना बदलापूर वाचवला. अरे तो बदलापूर वाला फोन केला. चलो आता बघू जरा, काकाला फोन करतो जरा कुठे राहायला काय माहिती. हो चाल मस्त कडक वाजवताना घाल. अरे बापा इकडे जेवलो आणि इकडे घरी आलो. चले गाडी चाल ना. पट्टे किती गेले मेन वस्तू घ्यायची राहिली आहे. चला अशा प्रकारे स्टँड काढलेलं आहे आपण. श्रीराम जानकी का ना बाबू. श्रीराम जानकी मम्मी येतो जो नटचा विचार काय. नट कशात ठेवलेत काय कसले युनिटच्या बॅगेत ना. बघ एक काढ स्टँड वगैरे सगळं आपण टाकले. आता टेम्पोट सगळं झालंय आणि आता आमचं जरा स्वच्छता अभियान चालू आहे. टेम्पोची हालत जरा जाम बिकट झाली म्हणजे. बाकी टेम्पो ओके आहे. धूळ बसली बघता गावात. तर फायनली सगळी तयारी आपली झालेली आहे इकडे आणि काकाची वाट बघतो. काका पण आलेला आहे आणि आता आम्ही निघतो. थोडा पण वेळ न घालवता लगेच निघतो. थोडाफार लेट झाला आपल्याला. चला गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. एकदम कडक कॉल वाजू दे आपला. अर्धा तास लेट बरोबर निघलो असतो रे. चला माझ्यामुळे झालं. डायरेक्ट बदलापूरला जाऊन भेटू आता. बदलापूर मध्ये पोहोचलोय आपण. किती वाजले आता? तर आता 4:10 झाले. ट्रेनचा आवाज येतोय. स्टेशन बाजूलाच आहे. तर गणपती अप्पाच्या कारखान्याच्या इथे पोहोचलोय आणि इथे बाहेरच बॅनर लागलेला आहे. बघू शकता तुम्ही बदलापूरचा राजा स्टेशन पाडा. बदलापूर मधील भव्य दिव्य आगमन सोहळा. कलारंग प्रतिष्ठान ढोलपथक आहे आणि आपला लवली म्युझिकल ग्रुप आहे. आणि इथे आतमध्येच बाप्पाची मूर्ती आहे. आणि तुम्हाला बोललेलं आज आपला सेटअप वेगळा असेल जरा. तर इथे गणपती अप्पाची म्हणजे ट्रॉली आहे. इथे आपल्या सेटअपचं काम सुरू आहे. फोरक्लिप सेटअप आहे आपला आज. आज आगगाडी वगैरे काय नाही. आता ही फोरक्लिप म्हणजे आता जशी जागा भेटेल तशी आपण वर खाली होणार. म्हणजे आता वर जरा आज टेन्शन येईल वाजवायला. बघू आता आम्ही काम करायला तिघंच जण आहे. जरा पटापट काम करायचं आहे. काम वगैरे करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला. जसा वेळ भेटत जाईल तसा. अजून खूप काम बाकी आहे. सध्या सुरुवात केली आताच. जस्ट आपले स्टँड वगैरे अटॅच करून झालेत. रोटो लावायचा बाकी आहे. तर रोटो काढतायत टेम्पोत ना. हे रित्या रोटो पाठव ना रोटो. हा आणि आपले पोरं पण आलेले आहेत. विनय आलाय. ते रित्या वेंकी विंकी आलेत सगळे. काढ बेटा डायरेक्ट काढ. कुठला रोटो येतो माझा आहे का. हा काढ काढतो. जायचा
बिलकुल नाही आपला सेटअप लावून झालेला आहे पूर्ण. दोन सिम्बॉल आहे, टिंबाली आपला रोटो आणि ड्रम. दोन टिंबाला लावणार होतो पण जरा अडचण आली त्यामुळे एकच लावते. आलं आता कंपनीवर वाटते जरा सेटअप वगैरे लावून झालेला आहे आणि लाईटचा सेटअप तिकडे पुढे आहे. लाईटचा सेटअप आपल्याला पुढे भेटणार तिकडे. आता इकडचं तर आपलं सगळं काम झालं आहे. रोटोची आपल्याला सेटिंग करायची ते आपण नंतर करू. बाकी आपलं सगळं झालं. अरे भाई काय बोलतो सगळ्यांना बघून घ्या. पण आपले लवली बॉईजच आहे आणि आपण लवली बॉईजच आहे. कुठला बॉईज आहे? हा लवली बॉईज. हा ना गाणी ऐकली ना. आपण ड्रम वाजवणार आहे आज. चल आणि आपण याला पण बघून घ्या. आपण लवली बॉईज आहे. कोण आहे तुम्ही? लवली बॉईज. लवली बॉईज काय वाजवणार आज? कॉन्सेट. हा कॉन्सेट. सनसेट वाजवणार आहे. आपल्या इथे तबला मास्टर बाबुडी वगैरे नाही सोलो होतो एकदा. हे पेशंट इकडे आहे. पेशंट म्हणजे ठीक आहे ना. काल सरकार आहे. आता तिकडे भोंगेचं काम चालू आहे. आपला भोंगे तसे आता ऍडजस्ट करायचे काय समजत नाहीये. कारण की कोर्टली वर जाईल तसा आवाज पण वर जाईल. मग खालच्यांना आवाज कसा आहे आणि त्यामुळे आता बघू. खाली दोन भोंगे लावला एक लावला तर सेंटरला. तिथे सेंटरला एक भोंगा लावलाय तरी अजून लावायला लागतील ना. बस ना सॉरी लोगो लावून घ्या. आणि बाकी आता आपली सगळी पोरं आलेली आहे. अरे रोहित भाई आज तुम्ही बघितलं असेल आपला चायनीज मंचुरियन वगैरे सगळं सोडून. बाकी सगळी शाळा आमची इथे भरली दाखवतो तुम्हाला. बाकी आपली शाळा इथे भरली. अरे तुम्हाला काय पाहिजे तर खावा. आम्ही आहे. आता काका भडकलाय. सगळे इथे बसले तिथे काम करायचं सोडून सगळे. स्वतः मेन हा पण बसलाय आणि ह्या शूट करतोय. काय आपलं काम सगळं झालंय. तुम्ही बघितलं असेल तरी बसलेत. अरे यार इथेच नाही ड्रम का म्हणजे लावायला प्लेट झालं. रेडी हा यार नंदूबाय. ओके चालू कर. हे स्टँड असे ठेवले पण भरून ठेवले नाही का रे कोणी. हे बंद कर. नको लाव पुढे लोक तर आणि ये लावा बरोबर. अरे अजून अजून का वाटते एवढी एवढी तर अजून कर ना थोडा अजून वाकडा वाटतोय. रोटी तर आवाज नाही ना जात बरोबर. Thank you.
Thank you.
वाजून इकडे झालेलं आहे कारखान्याच्या इथे. कारखान्याच्या आपल्याला थोडंच वाजवायचं होतं म्हणून आपण तिकडे अर्धा तास वाजवलं आणि आता आपल्याला डायरेक्ट वाजवायचं आहे तिथे पुढे सर्कलला वाजवायचं आहे. म्हणजे आपला टेम्पो पण निघालाय. विराटने कट्टी मारले अशा प्रकारे टेम्पोत. चला आपण जाऊ आता सर्कलला आणि तिकडे पूल. आता तिकडे आता इथे आपण नॉर्मल वाजवला तिकडे एकदम पूल धिंगाणा करायचा एकदम कडक मध्ये. चला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. आता जरा पदयात्रा करायची आम्हाला. आम्ही आता चालत चालत ते लोकेशनला पोहोचलोय गावदेवी मंदिरच्या इथे. गावदेवी मंदिरच आय थिंक मंदिराच्या इथे पोहोचलो आणि इकडनं आपल्याला वाजवायला चालू करायचंय आणि लाईट सेटअप आपला तयार होतोय. लाईट सेटअप इकडे आपला लाईटिंगमुळे आता माहोल अख्खा बदलून जाणार आहे आणि एकदम आता खतरनाक वाजवायचं आहे. तिथे आपण कमी सामान लावलेलं आता इथे फुल सेटअप लावायचा आहे आणि फुल गाजवून टाकायचा. लवली टीम अजून सगळे आहेत आपली पोरं सगळे पसरलेत. राहुल भाऊ स्पॉन्सर करतोय. एक टी शर्ट घेऊन यूट्यूबचा पैसा आलाय. हा काय रे यूट्यूबचा पैसा पैसा अजून चालू नाही झाले पैसे भेटायला. 400 रुपये पडले त्याचे. हा हो 400 रुपये पडले माहिती काय खरंच आई शंभर. हे चला पूर्वतयारी चालू आहे. पूर्वतयारी मला दाखवले का नाही. हे भांडणं नका करू रे. हे इत्या हे कुठून घेतलं इत्या. अरे इकडच्या स्पोर्टच्या मॅच खेळा चाललाय. आम्ही डोंबिवलीत पण गेलेलो घ्यायला पण असे भेटले नाही मनासारखे म्हणून कॅन्सल केला. क्रिकेटचे घेऊन एवढे मोठे. हे काय मग हे भाई गाजून टाकायचा. बऱ्या बऱ्या पण आल्या आता डायरेक्ट. अंजन बरं आहे ना. एकदम बरं. अंजन आलाय आपल्यासाठी डोंबिवलीवरनं. तर आता मूर्ती पोचते जवळ आली आहे. आता आपल्याला वाटवायला चालू करायला लागेल.
झालेला आपला, आणि आता बाप्पा पण आपल्या मंडपात चाललाय विराजमान होण्यासाठी. आणि एक नंबर कॉल झाला, एकदम मस्त धमाल आली वाजवायला, एकदम खतरनाक वाजला कॉल. आणि आता बाप्पा चाललाय मंडपात विराजमान व्हायला. तुम्हाला बोललंच मगाशी दादा, लवली बीट एक नंबर, फुलटू पताक, मजा आली. आणि क्राऊड तो तुमचा आम्ही येणार झालो, आणि दरवर्षी आम्ही आता फायनल ना. आम्हाला पण आवडेल यायला. असंच सगळ्यांचं प्रेम भेटलं बरं वाटतंय, आणि आज जाम प्रेम भेटलं इथे, जाम मजा आली. आता काय वगैरे पडतो आणि डायरेक्ट आता पॅकअप करायला घेतो तिकडे. तिथे कसं काय होते म्हणून मी तिकडे शूट नाही घेतला, तिकडे शूट घेतो. मूर्ती बघा तुम्ही, मूर्ती एक नंबर आहे. आता पॅकअप वगैरे करूया, आता पॅकअप करून घेऊया, मग भेटतो तुम्हाला. पॅकअप वगैरे करून घेतलेलं आहे आपण पद्धतशीरमध्ये, म्हणजे थोडंफार बाकी आता. आणि टेम्पोमध्ये आपण सामान भरतो आहे. अरे रित्या भाय, फोरक्लिप तू चालू होताच? नवीन घेतली रे. हा चांगलंय, नवीन धंदा. नंदू मजा आली ना? एकदम. सगळ्यांनी आज एकदम कडक वाजवलंय, सगळ्याच पोरांनी एकदम उत्कृष्ट असं वादन केलेलं आहे आज. आणि आता आपण पॅकअप करतोय. आणि आज होती 11 तारीख, आणि आता आपल्याला 11 तारखेपासून 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 22, 24 एवढा आपला शेड्यूल आता पॅक आहे. तर आता हा उद्या पण आहे, बरा ते उद्या. आता आपल्याला म्हणजे कॉल चालूच आहे रोजचे. आता बघूया, आता मी ब्लॉग जसे बनवेन तसं तुम्हाला समजतच जाईल. तर आणि ह्याच्यानंतर मेन ब्लॉग तर मी कुठला बनवणार आहे, आपला कळव्याचा विटावायचा चिंतामणी. विटावायचा चिंतामणी तर आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे ह्याच्यानंतरचा. विटावायचा चिंतामणी या बाप्पाचा 1.5 दिवस विसर्जन सोहळा असतो, तो आपल्याला वाजवायचा आणि गाजवायचा आहे. तिकडे पण फुल धमाल येते. आता आपल्याला नेक्स्ट ब्लॉग आपला तोच असेल, उद्याचा बनवला तर बनवेन मी ब्लॉग, पण 14 तारखेचा तर बनवायचा आहे कळवायचा. आता जास्त बडबड करत नाही, कारण माझा मोबाईल होत आला. आता स्विच ऑफ, 7% चार्जिंग राहिले, घरी जायपर्यंत चालली पाहिजे चार्जिंग. आणि आता पॅकअप वगैरे करतो आणि जातो घरी. आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. विटावायचा चिंतामणी कळवा, इथे 1.5 दिवसाचे बाप्पाचं विसर्जन वाजवताना. तर धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मनापासून धन्यवाद. तुम्हाला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.